मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांसंदर्भात जी 24 तासांनी सातत्याने बातमी दाखवली होती आणि आता कामाला सुरुवात सुद्धा झाली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा रस्त्याची पाहणी केली आहे. त्यांच्यासोबत आमदार भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. ही दृश्य आपण बघतोय जी 24 तासांनी या मुंबई गोवा महामार्गावरच्या खड्ड्यांची परिस्थिती काय आहे ते दाखवलं होतं आणि त्याची दखल घेत आता खड्डे बुजवायला सुरुवात झाली आहे. काम सुरू झालंय आणि त्याची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण सुद्धा त्या ठिकाणी पोहोचले. यावेळी भरत गोगावले, प्रशांत ठाकूर हे सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होते. चोवीस तासांना बातमी दाखवल्यानंतर कामाची सुरुवात तर झाली आहे पण मंत्र्यांनी सुद्धा प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केलेली आहे की नेमकं कशा पद्धतीनं काम या महामार्गाचं सुरू आहे. गणपती आता जवळ आलेत आणि त्यामुळे कोकणाकडे जाणारा हा जो मार्ग आहे त्याचं काम कशा पद्धतीनं सुरू आहे, दुरुस्ती किती चांगल्या प्रकारे होतीये हे पाहण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या ठिकाणी पोहोचले. त्यांनी सुद्धा कामाची पाहणी केली. एकंदरीत जी 24 तासांना ही सातत्यानं बातमी लावून धरल्यानंतर आता हा फरक पडताना दिसतो आणि या सगळ्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी एक्सक्लुसिव्ह संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी. मुंबई गोवा महामार्गाच्या दुरुस्तीचं काम सध्या वेगात सुरू आहे आणि या रस्त्याची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. सर, रस्त्याची फार दुरवस्था झालेली आहे, कधीपर्यंत हे काम पूर्ण होईल? आपण पनवेलपासून आता आला असाल तर आपल्याला लक्षात येत असेल की या सर्व रस्त्यावरती असणारे खड्डे जे आहेत ते खड्डे आत्तापर्यंत ज्या स्पॉटवरती आहोत त्या सर्व ठिकाणचे स्पॉटवरचे खड्डे हे बुजवण्यात आलेले आहेत. हा जो पूर्णच्या पूर्ण 84 किलोमीटरचा जो पॅच आहे या पॅचवरती जवळजवळ 10 कॉन्ट्रॅक्टर, पूर्वी इथे 2 कॉन्ट्रॅक्टर काम करायचे, 10 कॉन्ट्रॅक्टर यामध्ये काम करतायत, जलद गतीने काम करतायत आणि या सगळ्यांना त्यांची पूर्ण शक्तीने काम करण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये हे पूर्णच्या पूर्ण रस्ते जे आहेत ते चांगल्या कंडिशनमध्ये इथे ट्रॅफिक होणार नाही असे होते. सर्व इथल्या लोकप्रतिनिधींना विनंती केली की हा रस्ता तुमचा आमचा सर्व कोकणवासियांचा रस्ता आहे, इथे असणाऱ्या अडचणी जर तुम्हाला आम्हाला दूर करायची असेल तर यामध्ये राजकारण न करता आम्हाला एकत्र येऊन हा रस्ता डिसेंबर 23 अगोदर कसा पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करायला हवा. धन्यवाद. छत्रपतींचा विचार म्हणजे